प्रिय न्यूज, आता तुला बघण्यात राम राहिला नाही असं सारखं वाटतं। म्हणजे फार पूर्वीचं आठवना, ज्यावेळी न्यूज ही डीडीवर यायची, लोक आतुरतेने वाट बघायचे। म्हणजे रात्री 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे असं म्हटल्यावर उत्स्फूर्तपणे न्यूज बघायला आवडायची, ऐकायला आवडायची। त्या चॅनलवर चालणाऱ्या कार्यक्रमातून जेव्हा मध्येच न्यूज यायची तेव्हा कुणीच उठून जात नव्हतं। पण आता तुझं स्वतःचं चॅनल झालंय, सुरुवातीला फार मस्त होतं, पण आता फारच रटाळ झालंय। पूर्वी पावसात वाहून जाणारी बकरी जरी दाखवलीस तरी खेद वाटायचा, आता तर प्रत्यक्षात पूल वाहून जातो आणि अंगावरचा काटा सोड, पण अरे रे असं देखील तोंडातून येत नाही। न्यूज कुठे सापडेल यापेक्षा न्यूज कशी तयार करता येईल यावरच जास्त भर आहे की काय असंच वाटतं। आणि खरं सांगू का तर न्यूज कशाचीही केली जाते असंही वाटतं। पूर्वी कार्यक्रमात येणारी न्यूज आता कार्यक्रमात ॲड आली की आम्ही बघतो, म्हणजे ती लगेच बदललीही जाते, नाहीतर आमचा कार्यक्रम राहतो। बऱ्याचदा आता चर्चा दाखवतात, त्यातून सामान्यांना निष्पन्न काहीच होत नाही, हवामानाचे अंदाज अजूनही चुकतात। पूर्वी लोक हरवायचे त्यावेळी आपण यांना पाहिलं का असायचं, आता ते नसतं बरं। एकच न्यूज कित्येकदा दिवसभर असते, पाहून आम्हीही कंटाळतोच, पण बोलून कुणाला दाखवणार। पूर्वी काहीही घडलं नसलं तरी बघितली जाणारी न्यूज आता काहीतरी घडलं की बघितली जाते। भावाभावांचं भांडण, एखादा राजकारणी, एखादा सिने अभिनेता असं काहीतरी हवं, नाहीतर एकदमच गरीब दारिद्र्याने त्रस्त झालेला। हल्ली काय दाखवावं याचाही ताळमेळ नाही, पण एक नक्की, हा काहीतरी घडल्याशिवाय न्यूजला महत्व नाही। असो, येत्या काळात तुझी अवस्था पाहता येणार नाही इतकी वाईट होण्याआधीच स्वतःला सावध, कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेस तू। पत्र पुरं करतो, कारण थोडक्यात गोडी असते। तुझाच एक सामान्य नागरिक।